Hello everyone. So today we are going to start with the pharmacognosy practical. ठीक आहे, हे आपलं पहिलंच प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे थोडंसं मी मराठीत एक्सप्लेन करतो. आपण जे फार्माकोग्नोसी शिकणार आहे, अर्थातच क्रूड ड्रग, त्याचे टिश्यूज आणि केमिकल टेस्ट, ओके, हे तीन मेन तुम्हाला प्रॅक्टिकलच्या सिलेबसमध्ये स्टडीसाठी. तर फार्माकोग्नोसी, जसं मी सांगितलं तुम्हाला की डेफिनेशन जी आहे ती आपली क्रूड ड्रग्सची हिस्ट्री, ओके, त्याचं मेथड ऑफ कल्टिवेशन, मेथड ऑफ कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर मार्केट, एवढी सगळी स्टडी करायची. तर त्यासाठी आपल्याला प्रॉपर्टीज माहिती असणं खूप गरजेचं आहे, ओके. त्या हिशोबानेच तुमचं हे डिप्लोमाचं फार्माकोग्नोसीचं मॅन्युअल आहे, ओके, हे MSBT तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. तर ह्याचं सिलेबस पाहूया आपण पहिले. हे तुमचं पहिलं पेज राहतं, सर्टिफिकेट, जे की सगळ्यात शेवटी सर्टिफाय होतं तुम्हाला, ओके. इथं सब्जेक्ट टीचरची साईन राहती, ओके. इथं एक्स्टर्नल जो येईल एक्झामला तुम्हाला त्याची साईन राहती, आणि लास्टली प्रिन्सिपल मॅडमची साईन राहती, ओके. हे काही लर्निंग ओव्हरव्ह्यूज आहे. तुम्हाला ह्याची सॉफ्ट कॉपी पण किंवा हार्ड कॉपीमध्ये असेल तर हार्ड कॉपी पण तुम्हाला भेटून जाईल, ज्यावेळेस जसं सिस्टीम राहील MSBT त्यानुसार. तर हा तुमचा पहिले सिलेबस आहे, ओके. सिलेबस जर पाहिला तुमचा व्यवस्थित तर तुम्हाला टोटल 25 प्रॅक्टिकल आहेत, ज्याचे मेन सेक्शन केलेले आहेत. पहिलं तुमचं फार्माकोग्नोसी लॅब, ओके, तुमची फार्माकोग्नोसीची लॅब कशी असते त्याचं इंट्रोडक्शनसाठी 3 प्रॅक्टिकल आहेत. नंतर दुसरा पार्ट आहे त्याच्यातलं एक ग्रॉस ॲनॉटॉमिकल स्टडी ऑफ क्रूड ड्रग्स. जसं माणसाची ॲनॉटॉमी असती तशीच प्लॅन्ट्सची पण असती, ओके. तर हे प्लॅन्ट्सची ॲनॉटॉमी म्हणजे आपल्याला TS पाहायचं आहे, ओके, ट्रान्सफर सेक्शन TS म्हणजे. तर हे TS घेताना आपल्याला मायक्रोस्कोपची आवश्यकता राहते. तर ह्या सगळ्या तुमच्या मायक्रोस्कोपिकल स्टडीज आहे. प्रत्येक वेगवेगळे ड्रग्स आहेत, ओके, जवळपास 13 ड्रग्स आहेत, त्याचे आपल्याला TS पाहिजेत. नंतर पुढचं सेक्शन आहे तुमचं मॉर्फॉलॉजिकल स्टडी ऑफ क्रूड ड्रग. प्रत्येक जो ड्रग आहे त्याचं मॉर्फॉलॉजिकल म्हणजे फिजिकल नेचरवरून त्याला आपण आयडेंटिफाय करणार आहे की तो ड्रग कोणता आहे, ओके. तर त्याच्याशी रिलेटेड तुमचे 6 प्रॅक्टिकल आहेत, सॉरी 7 प्रॅक्टिकल आहेत, ठीक आहे. तर हे 7 प्रॅक्टिकल पण आपण पाहणार आहोत. आणि लास्ट सेक्शन जो आहे तुमचा आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर क्रूड ड्रग्स. आता काही क्रूड ड्रग्स जे आहेत ते तुमचे पावडर फॉर्ममध्ये आहेत, ओके. तर ती पावडर कशाची, कोणत्या ड्रग्सची आहे, त्याला आपण जसं केमिस्ट्रीमध्ये आयडेंटिफिकेशन टेस्टनी करतो, तसंच तुम्हाला इथं क्रूड ड्रग्ससाठी टेस्ट करायचे आहेत, ओके, क्रूड ड्रग्सच्या पावडरसाठी. त्याच्यावरून आपण ओळखणार की तो ड्रग नेमका कोणता आहे. तर हे तुमचे मेन 4 सेक्शनमध्ये पूर्ण प्रॅक्टिकल आहे. फक्त 25 प्रॅक्टिकल्सच आहेत तुम्हाला, ओके, 825. नंतर हे तुमची इंडेक्स आहे, तेच प्रॅक्टिकल आहेत, तिथं तुम्हाला मार्क्स भेटतात. तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या प्रॅक्टिकलपासून. सो दिस इज द एक्सपेरिमेंट नंबर 1. द टायटल इज टू नो द कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड द कंपोनंट अँड मेकिंग रेडी फॉर द वर्किंग. ठीक आहे, आपण ह्याच्यात काय मेन बेसिक आपलं काय कोग्नोसीमध्ये मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप नसेल तर आपण ॲनॉटॉमिकल स्ट्रक्चर काही स्टडी करू शकत नाही, ठीक आहे. तर त्याच्या आधी मायक्रोस्कोप, मेन कंपाऊंड मायक्रोस्कोपकडे जाण्याआधी आपण सिम्पल मायक्रोस्कोप पाहूया, ओके. ते प्रायर कन्सेप्ट आपण समजून घेऊ. त्याच्यानंतर ह्याच्यात तुम्हाला रिक्वायरमेंटमध्ये सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि स्लाइड्स वगैरे एवढ्या गोष्टी तुम्हाला नेसेसरी आहेत, ठीक आहे. सो सुरुवात करताना आपण पाहू सिम्पल मायक्रोस्कोपसाठी. तुम्ही जी डायग्राम पाहताय ही सिम्पल मायक्रोस्कोपची डायग्राम आहे, ओके, ज्याच्यात सगळ्यात वरती लेन्स आहे, मध्ये फोल्डर आर्म आहे, त्याच्याखाली स्टेज आहे. स्टेज म्हणजे एक थोडासा वेगळा पार्ट चौकोनी, ठीक आहे, स्टेजसारखं. त्याच्यावर आपण स्लाइड ठेवत असतो. नंतर खाली ॲडजस्टमेंट स्क्रू आहे, त्याला एकच ॲडजस्टमेंट स्क्रू राहतो, जो की स्टेज वर खाली किंवा लेन्सला वर खाली घेतो. स्टेज तुमचं स्टेबल राहतं, लेन्स आणि स्टेजमधलं जे डिस्टन्स आहे ते ॲडजस्ट करण्यासाठी हे तुम्हाला ॲडजस्टमेंट स्क्रू आहे. त्याच्याखाली मिरर आहे, मिररने तुम्ही लाईट इंटेन्सिटी म्हणजे किती डार्क लाईट पाहिजे, ब्राईटनेस किती पाहिजे हे ॲडजस्ट करता. आणि बेस म्हणजे बेस ह्याच्यासाठी की तुमची स्लाइड आणि तुमचा पूर्ण मायक्रोस्कोप स्टेबल पाहिजे, तो हलायला नको आहे, ठीक आहे. तर हे झालं सिम्पल मायक्रोस्कोपबद्दल, ओके. आणि हा तुमचा आता कंपाऊंड मायक्रोस्कोप.
हा नवीन न्यू जनरेशनचा म्हणजे अजून पण हाच आपला यूज होत असतो. तर ह्याचे पार्ट्स भरपूर आहेत. ओके तर पार्ट्स पाहू आपण. पहिला सगळ्यात वरती आयपीस. ओके आयपीसमध्ये एक लेन्स राहती. त्याच्यानंतर आयपीस ट्यूब, एक थोडंसं डिस्टन्स राहतं त्याच्या खाली हेड आणि आयपीसला जोडण्यासाठी. ओके हे माणसांच्या कन्व्हिनियंटसाठी पाहायला आपल्याला सोपं जावं म्हणून ते ट्यूब टाकलेली. त्याच्यानंतर हेड, तिथं एक मिरर असतो छोटासा. त्याच्यानंतर खाली जर गेलं त्याच्यात नोज पीस लिहिलेलं आहे, नोज पीस ऑब्जेक्टिव्ह टरेट. हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ओके हे नोज पीस ऑब्जेक्टिव्ह टरेट जे आहे ती अशी एक गोल रिंग आहे. ओके मी एक तुम्हाला डेमोमध्ये दाखवतोच काय काय आहे त्याच्यात. पहिले फक्त पार्टचे नाव पाहू. नोज पीस ऑब्जेक्टिव्ह टरेट, नंतर ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर फ्रेम, फ्रेम म्हणजे पूर्ण तुमचा मायक्रोस्कोपचा ढाचा. नंतर स्टेज, ओके इरिस डायफ्रॅगम, देन फाईन फोकस, कोर्स फोकस, याच्यासाठी दोन ॲडजस्टंट स्क्रूज दिलेले राहतात. त्याच्या खाली इल्युमिनेशन सिस्टीम, म्हणजे जर तो लाईट आहे तर इल्युमिनेशनसाठी लाईट वापरलेली, त्याच्यात ही लाईट त्याच्यातून पास होत असते. ओके नाऊ स्टेप वाईज प्रोसिजर. मायक्रोस्कोप, इट इज अन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट कंप्राइजिंग अ लेन्स ऑफ कॉम्बिनेशनल ऑफ लेन्सेस विच एनेबल्स टू व्ह्यू मॅग्निफाईड इमेजेस ऑफ अ मिनिट ऑब्जेक्ट. द इंग्लिशमन रॉबर्ट हुक डेव्हलप्ड दिस इन्स्ट्रुमेंट. ओके विच टर्न्स इन द कंपाऊंड मायक्रोस्कोप यूज टुडे. द इसेन्शियल थ्री मेजर सिस्टम्स आर देअर इन कंपाऊंड मायक्रोस्कोप, सपोर्ट सिस्टीम, इल्युमिनेशन सिस्टीम अँड मॅग्निफिकेशन सिस्टीम. ठीक आहे सपोर्ट सिस्टीम म्हणजे तुमची फ्रेम आणि बेस. ओके ज्याच्यावर तुमचा पूर्ण मायक्रोस्कोप डिपेंडंट आहे. सेकंड येतं तुमचं इल्युमिनेशन सिस्टीम. इल्युमिनेशन सिस्टीममध्ये तुमचा मिरर राहतो, डायफ्रॅगम राहतो, कंडेन्सर राहता. ओके हे जे तीन पार्ट आहे हे तुमची लाईटला डायरेक्शन देत असतं. लाईट तुमची स्लाइडचा जो टी एस आहे प्लॅन्टचा किंवा ॲनिमल टिश्यूजचं पण आपण स्टडी करतो, तर ती लाईट इंटेन्सिटी आपण त्याच्यावर डेव्हलप करतो. मिरर लाईट फक्त डायरेक्शन दाखवती, डायफ्रॅगम त्याला क्लॅरिटी देतो. ओके आणि कंडेन्सर आपल्यासाठी आय पी एसपर्यंत तो पाथ कॅरी फॉरवर्ड करतो. आणि लास्टली मॅग्निफिकेशन सिस्टीम. मॅग्निफिकेशन सिस्टीम इज द हार्ट ऑफ दिस मायक्रोस्कोप. ओके तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिफरंट टाईपच्या लेन्सेस असतात. ओके आणि आय पी एस असती. तर हे तुमचे मेन तीन सिस्टीम आहे मायक्रोस्कोपच्या. आता ह्याच्यात मॅग्निफाईंग पॉवर राहता. ओके आपण जसं नोज पीस पाहिलं इथं वरती, कुठे गेलं तुमचं हे नोज पीस टरेट, ह्याला तुमचे ऑब्जेक्टिव्ह जोडलेले आहेत. तर ऑब्जेक्टिव्ह आहे एक दोन, हे दोन ऑब्जेक्टिव्ह आहेत. ओके हे ऑब्जेक्टिव्ह डिफरंट पॉवरचे असतात, त्याला म्हणतो आपण मॅग्निफिकेशन पॉवर. ओके तर हे मॅग्निफिकेशन पॉवर काय राहतं, इट इज द मॅग्निफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह इन टू मॅग्निफिकेशन ऑफ आय पीस. ओके मॅग्निफिकेशन म्हणजे तुमच्या लेन्सचा एक पॉवर राहते, कॅपॅसिटी राहते. ठीक आहे ती लेन्सची कॅपॅसिटी म्हणजे मॅग्निफिकेशन. ओके तर हे ऑब्जेक्टिव्हमध्ये पण एक लेन्स असती आणि एक तुमची आय पी एसमध्ये पण असती. तुम्हाला मायक्रोस्कोप दाखवतो त्याच्यात कळेल तुम्हाला. तर एक्झॅक्टली मॅग्निफिकेशन पॉवर किती असायला पाहिजे, म्हणजे किती असती, तर ते इथं सांगितलं आहे एक एक्झाम्पल म्हणून की जर तुमचा मॅग्निफिकेशन ऑब्जेक्टिव्ह जो नोज पीस टरेटला तुम्ही पाहिला आहे तो 15x असेल आणि आय पी एस तुमचा 10x असेल, तर तुमचा मायक्रोस्कोप जो आहे तो 150x असतो. म्हणजेच तुम्ही ऑब्जेक्ट जे पाहताय खाली तो 150 times झूम होऊन तुम्हाला भेटतो. जसं तुम्ही कॅमेऱ्यामध्ये झूम करताय 2x XXX झूम राहतो. तुम्ही मोबाईलचा जर पाहिलं तर झूम कॅपॅसिटी राहते प्रत्येकाची. ओके ते झूमिंग इमेज जी राहते ती 150 times येते दोन लेन्समुळं. ठीक आहे नंतर सेकंड कन्सेप्ट याच्यातली रिझॉल्विंग पॉवर. ओके रिझॉल्विंग पॉवर इज अन ऑब्जेक्टिव्ह डिफाईन एज ॲबिलिटी टू सेपरेट डिस्टिंक्ट टू स्मॉल एलिमेंट अँड ऑब्जेक्ट विच आर सिच्युएटेड इन शॉर्ट डिस्टन्स. अपार्ट फ्रॉम रिझॉल्विंग पॉवर कॅन बी मेजर्ड बाय द न्युमेरिकल ॲपरेचर ऑफ अन ऑब्जेक्टिव्ह. ग्रेटर द न्युमेरिकल ऑब्जेक्टिव्ह ॲपरेचर अँड ग्रेटर इज द रिझॉल्विंग पॉवर. ओके हे दोन डिस्टन्स किंवा दोन सेल्समधला जो डिफरन्स आहे तो काउंटिंगमध्ये येतो. आता त्याच्यात तुम्हाला स्पेशल एक आय पी एस लागते ज्याच्यामध्ये ऑलरेडी मार्किंग राहते दोन स्पेस. म्हणजे आपल्याला जर सेलचं डायमीटर, त्याची लेंथ, साईज मीटर काउंटिंग करायची असेल तर ती रिझॉल्विंग पॉवर त्या मायक्रोस्कोपची चांगली पाहिजे.
ते जो डिस्टन्स असतो त्याला म्हणतो आपण न्यूमेरिकल पॉवर, न्यूमेरिकल ॲपरेचर. आणि ही न्यूमेरिकल ॲपरेचर तेव्हाच जास्त स्ट्रॉंग असते ज्यावेळेस तुमचे मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर हायर राहते. ओके, नंतर तिसरं आहे वर्किंग डिस्टन्स. द डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्टिव्ह इज नोन ॲज द वर्किंग डिस्टन्स. एंड इफ इट इज डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग मॅग्निफिकेशन, इट मीन्स हायर द पॉवर द ऑब्जेक्टिव्ह लेसर इज द वर्किंग डिस्टन्स. आता इथं पार मायक्रोस्कोपमध्ये हे स्टेज जे आहे ह्या स्टेजवर आपण स्लाईड ठेवलेली असते आणि आपण पाहतो कुठून, आयपीसमधून. ओके, तर हे आयपीस आणि सॉरी ऑब्जेक्टिव्हमधून आपल्याला येतात, एवढा डिस्टन्स असतो मधला. सो ऑब्जेक्टिव्ह आणि तुमचं टी एस ह्याच्यामधलं जे डिस्टन्स असतं ते वर्किंग डिस्टन्स असतो. ओके, आणि जेवढा कमी हा वर्किंग डिस्टन्स असेल तेवढ्या हाय मॅग्निफिकेशननी तुम्हाला ती इमेज दिसणार आहे आयपीसमध्ये. ओके, हे झालं तुमचं वर्किंग डिस्टन्स. नंतर फोकसिंग. फोकसिंग एन ऑब्जेक्ट व्हाईल व्ह्यूइंग द थ्रू आयपीस मीन्स द ॲडजस्टमेंट ऑफ वर्किंग डिस्टन्स. दिस इज डन विथ द हेल्प ऑफ कोर्स अँड फाईन ॲडजस्टमेंट नॉब. ओके, इथं दोन नॉब आहेत. ओके, एक दोन स्क्रू टाईपचे आहेत, एक कोर्स नॉब आहे, एक फाईन नॉब आहे. ओके, तर हे दोन नॉबनी आपण हे दोन वर्किंग डिस्टन्स जो आहे स्लाईड आणि ऑब्जेक्टिव्हमधला हा आपण ॲडजस्ट करू शकतो कमी जास्त, जेणेकरून आपल्याला पूर्ण क्लिअर इमेज भेटेल. अँड लास्टली फील्ड ऑफ व्ह्यू. द एरिया ऑफ ऑब्जेक्ट विच कॅन बी व्ह्यू थ्रू द आयपीस इज द फील्ड व्ह्यू. ओके, मीन्स द आयपीस, हिअर इज द आयपीस. ओके, ह्याला म्हणतो आपण व्ह्यू, फील्ड ऑफ व्ह्यू. म्हणजे जेवढा ऑब्जेक्ट आहे, जेवढं ते स्लाईडवरचं कवर आहे, तेवढं पूर्ण इमेज आपल्याला दिसायला पाहिजे, त्यासाठी ही आयपीस जोडलेली. ओके, आणि ह्याच्यामुळं काय होतं, तुमचं अजून मॅग्निफिकेशन पॉवर इन्क्रीज होती. आपण मॅग्निफिकेशन पॉवरमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे की ओके आयपीसमधून आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की मॅग्निफिकेशन पॉवर जी आहे ती आपण ऑब्जेक्टिव्हची मॅग्निफिकेशन आणि आयपीसची मॅग्निफिकेशन ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे तुमची मॅग्निफिकेशन पॉवर. म्हणजेच आयपीसचं जर मॅग्निफिकेशन चांगलं असेल तर ते तुमच्या पूर्ण कंपाऊंड मायक्रोस्कोपचं मॅग्निफिकेशन पॉवर वाढवण्यात हेल्पफुल राहतं. ओके, तर ह्याच्यानंतर तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे ते दिलेलं आहे. आपण याच्यात एक स्लाईड ठेवून पाहणार आहे. ओके, तर ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला कोणता टी एस दिसतो आहे हे एक आयडेंटिफाय करायचं. ह्याच्यात फक्त आपण टी एस म्हणजे सेल्स दिसायला पाहिजे असं नाही आहे, क्लॅरिटीची गरज नाही, बट तुम्हाला ॲडजस्टमेंट जमायला पाहिजे मायक्रोस्कोपची. त्या हिशोबाने हे प्रॅक्टिकल तुम्हाला ठेवलेलं आहे. तर ॲडजस्टमेंट कशी करतो आपण ते पाहूया. आता हे जे पाहताय तुम्ही हा समोरचा, हा तुमचा कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे. पूर्ण पहा व्यवस्थित, मी दाखवत आहे सगळ्या साईडनी. ठीक आहे, तर आपण सगळ्यात आधी वरून सुरुवात करू. ओके, हा तुमचा आयपीस आहे. ओके, आयपीसवर पहा एक लिहिलेली व्हॅल्यू आहे 10x. ओके, ह्याच्यातून तुम्हाला कळत असेल ही लेन्स आहे. ओके, हे तुमचा आयपीस, हाच नेहमी टॉप ऑफ द मायक्रोस्कोप राहतो. ओके, त्याच्यानंतर हा आयपीस ज्याच्यावर ठेवलेला आहे ही आहे तुमची आयपीस ट्यूब. ओके, कुठपर्यंत, इथपर्यंत. ओके, हे आयपीस ट्यूब, एवढा पार्ट झाला तुमचा. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे हा आहे तुमचा कंडेन्सर. ओके, कंडेन्सरचा रोल सांगतो तुम्हाला मी. कंडेन्सर काय करत आहे, हे ऑब्जेक्टिव्हमधून तुम्हाला इमेज पुढपर्यंत कॅरी फॉरवर्ड करतो आहे आयपीसपर्यंत, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आता नंतर तुम्हाला दाखवलं होतं मी, थोडंसं रोटेट करतो मी. ओके, हे आहे तुमचं नोज पीस ऑब्जेक्टिव्ह. ओके, हे मायक्रोस्कोपचं नोजसारखं आहे. ओके, ह्याला मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे 1, 2, 3 किती पण ऑब्जेक्टिव्ह आपण जोडू शकतो आणि हे ॲडजस्ट करतो. तर ह्याला तुम्ही बारीक काही नाही पाहिलं तर इथं एक स्क्रॅच दिलेलं आहे, एक लाईनिंग. ओके, आणि ती लाईनिंग तुम्हाला इथं लॉक करतात. ओके, तर हे तुमचं ऑब्जेक्टिव्ह. ह्या प्रत्येक ऑब्जेक्टिव्हवर पहा पॉवर लिहिलेली आहे प्रत्येक ठिकाणी. आता हे पहा, हे ऑइल इमर्शनचं आहे. ओके, क्लिअरिटी करतो मी थोडं. ओके, दिसत असेल ऑइल लिहिलेलं आहे, ऑइल लेन्स आहे, नाही 100 लिहिलेलं त्याच्यावर. सो
इट्स अ ऑइल इमर्शन. ओके देन हे असे मल्टिपल आपण जे ऑब्जेक्टिव्ह ऍड करू आता हे सेट केलं आहे. आता हा सेट केलेला कुठं राहील, हा खालच्या साईडला आहे. ओके हा थर्ड लेन्स जो आहे एक्झॅक्टली कंडेन्सरच्या खाली जी ऑब्जेक्टिव्ह आली ती सध्या मॅग्निफिकेशन पॉवर तुमच्या मायक्रोस्कोपची. आपण हे ऑइलबद्दल पाहिलं तर हे ऑइलचं आपण इथं ॲडजस्ट करूया थोडंसं फिरून. ओके आता हे ऑइलचं असं कट आवाज येईल थोडंसं. हा झाला फिट. आता हे 100 पॉवरचं ऑब्जेक्टिव्ह आणि हे तुमचं 10x आय पीस म्हणजे किती झालं आहे, 100 × 10 इट्स अ 1000x म्हणजे 1000x झूमनी आपल्याला ती इमेज दिसणार आहे. ठीक आहे, तर हे लक्षात आलं हे ऑब्जेक्टिव्ह हे नोज पीस. ओके आता तुम्हाला हे स्टेज राहतो, ह्याला स्टेज हे कधीच मूव होत नाही. ओके तर हे स्टेज कशासाठी, हिथं आपण स्लाईड ठेवत असतो आणि ह्याच्याखाली एक फक्त प्लेन लेन्स आहे जी लाईटसाठी वापरलेली राहते. ओके आणि हे नंतर ही जे आहे हे जे पाहते तुम्ही मूवेबल होताना हे तुमचं स्लाईड होल्डर. ओके हे स्लाईड होल्डर कशासाठी, एकदा स्लाईड आपण सेट केली की ती ॲडजस्ट करताना पडायला नको म्हणून ती स्लाईड ॲडजस्टमेंट आहे. ओके ह्या स्लाईड होल्डरलाच इथं नॉब आहेत, हे वर खाली पुढं मागं असं आपण फिरवू शकतो ॲडजस्ट करू शकतो म्हणजे स्लाईडला आपले फिंगरप्रिंट्स दिसणार नाही तर आपल्याला ते मॅग्निफिकेशनमध्ये आपले फिंगरप्रिंट्स पण त्या स्लाईडवर दिसतील. ओके त्या हिशोबाने याचा रोल राहतो. ओके जसं मी सांगितलं आपण पाहिलं की वर्किंग डिस्टन्स, हे जे वर्किंग डिस्टन्स आहे हे तुमचं इथं स्लाईड ठेवलेली आणि हा ऑब्जेक्टिव्ह ह्याच्यामधला जो डिस्टन्स आहे ह्याला म्हणतो आपण वर्किंग डिस्टन्स. ओके आणि हे जेवढं कमी राहील तेवढी जास्त हायर मॅग्निफाईंग इमेज तुम्हाला पाहायला दिसेल आय पी एसमधून. ठीक आहे, तर ही जी आहे डिस्टन्स हे कसं कमी जास्त करतो आपण, हे करतो आपण कोर्स इमेजनी. हे कोर्स ॲडजस्टमेंट आहे म्हणजे कोर्सने आपण एकदम फास्ट जास्तीत जास्त डिस्टन्स आपण कमी जास्त करू शकतो आणि हे फाईन ॲडजस्टमेंट नॉब. ओके कोर्सवाला मोठा नॉब आहे, फाईनवाला छोटा नॉब आहे, तर हे फाईन नॉबने आपल्याला कमी म्हणजे डिस्टन्स जो आहे तो स्लाईटली कमी करायचा असेल तर फाईन नॉब वापरणार आणि जास्त प्रमाणात जर डिस्टन्स आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहे तर त्या केसमध्ये आपण कोर्स नॉब वापरणार. ओके लास्टली इथं मिरर आहे, दोन टाईपचे मिरर राहतात कंपाऊंडला, एक हा आहे प्लेन मिरर तुम्हाला इमेज क्लिअर दिसत असेल. ओके आणि दुसरा त्याच्याच मागे ह्याला म्हणतो कॉन्केव मिरर. कॉन्केव मिरर म्हणजे ज्यावेळेस तुमचं जी लाईट आहे ती नॅचरल लाईट असेल कॉन्केव मिरर त्याच वेळेस वापरणार आपण आणि प्लेन मिरर ज्यावेळेस आपण एखादा लाईट सोर्स समोर ठेवलेला आहे त्यावेळेस आपण प्लेन मिरर वापरणार आहे. त्याच्यानंतर इथं खाली डायफ्रॅगम राहतो एक छोटासा पार्ट स्टेजच्या खाली एक्झॅक्ट. ओके हे डायफ्रॅगम आहे, ह्याला इथं छोटासा नॉब आहे. ओके हे जे नॉब आहे हे लाईट इंटेन्सिटी कमी जास्त करत असतो. ओके तर असा हा तुमचा पूर्ण मायक्रोस्कोप आहे आणि हा मायक्रोस्कोप ज्याच्यावर बेस आहे याला म्हणतो आपण बेस. ओके ह्याच्यावर तो पूर्ण स्टेबल आहे, हलत नाही आहे आणि ह्याला म्हणतो आपण हँडल ऑर फ्रेम. हा जो एवढा पार्ट आहे ह्या स्क्रूजपासून तर थेट दोन्ही बॉडीला आणि आय ट्यूबला पण कनेक्ट केलेला आहे त्यांनी. ठीक आहे, तर ह्याला म्हणतो आपण फ्रेम किंवा हँडल आणि हा खालचा बेस. ठीक आहे, तर हा तुमचा पूर्ण असा कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे. याच्या व्यतिरिक्त अजून दोन मायक्रोस्कोप आहे आपल्याकडं, तर आहे तुमचा प्रोजेक्टर मायक्रोस्कोप. ह्याला आय लेन्स नाही आहे, ह्याला डायरेक्ट स्लाईड ठेवली जाते इथं. ओके आणि त्याला खाली एक स्पेसिफिक लाईट सोर्स दिलेला आहे. ओके आर्टिफिशियल लाईट आहे, हॅलोजन लॅम्प असतो, ऑब्जेक्टिव्ह वगैरे सगळे सिस्टीम सेम आहे, फक्त इथं आय पीसच्या समोर काय त्यांनी एक प्रोजेक्टर टाईप मोठं लावलं जे तुम्ही ठेवणार आहे स्लाईड ते डायरेक्ट म्हणजे जास्त जणांना दिसावं म्हणून ही प्रोजेक्टर मायक्रोस्कोप आहे. ओके फक्त ह्याच्या वेळेसच वापरला जातो, मोठ्या प्रोग्राम्सच्या वेळेस वगैरे हा मायक्रोस्कोप त्यावेळेस यूज केला जातो. नंतर तिसरा अजून एक टाईप, तिसरा टाईप पण आहे मायक्रोस्कोपचा तो पाहूया. हा आहे तुमचा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप.
ओके, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप मध्ये काय आयपीस ट्यूब थोडीशी बेंड मध्ये आले, ठीक आहे, आणि इथं आयपीस ऍडजस्ट केलेला आहे. हा पण 10x आयपीस आहे. सगळ्या स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर सेम आहे, फक्त खालचा जो मिरर आहे त्याच्याऐवजी पण इथं आर्टिफिशियल लाईट दिलेली आहे. ओके, ही व्हाईट लाईट आहे ऍक्च्युली, ओके, सनलाईट वगैरे नाही आहे, ही व्हाईट लाईट आहे. आणि ही लाईट एकदम इंटेन्स राहते, याला काही लाईट ॲडजस्टमेंट करायची गरज नाही, ठीक आहे. तर त्यामुळं हे आपल्याला क्लॅरिटी दिसते. बाकी तुम्हाला इथं दिसत आहेत साईडचे ॲडजस्टमेंट पण, फाईन नॉब पण आहे, कोर्स नॉब पण आहे, ठीक आहे, स्टेज होल्डर पण आहे, स्लाईड होल्डर, डायफ्रॅगम आहे खाली लाईटच्या. तर हे सगळं तुमचं इमेज आहे. बघा एकदा लाईट कशी दिसते तुम्हाला लेन्समधून, कदाचित दिसेल. थोडस अशा पद्धतीने तुम्हाला स्लाईड दिसती. ओके, सो दिस इज अवर फर्स्ट प्रॅक्टिकल रिलेटेड टू द कंपाऊंड मायक्रोस्कोप. सो दिस इज द इंट्रोडक्शन. तुम्हाला ॲडजस्टमेंट कशी करायची ते आपण पुढच्या प्रॅक्टिकलला एक्सप्लेन करूया. थँक्यू व्हेरी मच.